सी 24 तास एक पाऊल पुढे। आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, आपण पाहतोय कशा प्रकारे खरं तर या विकेट्स गेल्या, 191 रन्सवरती टीम इंडिया ऑल आउट झाली। ऑस्ट्रेलियाच्या बॉलरशी कमाल आहेच, पण त्याचबरोबर भारतीय बॅट्समनशी हाराकिरी याला कारणीभूत असं म्हणता येईल आपल्याला। अचूक असं विश्लेषण केलंय, भारतीय बॅट्समनची हाराकिरी निश्चित म्हणता येणार आहे, कारण की गेल्या काही संपूर्ण परदेशी दौऱ्यात आपली बॅटिंग लाईनअप बघायला गेल्यास तर 300 रन्स काढणं सुद्धा टीम इंडियाकरता अवघड होत चाललेलं आहे। भारतीय टीम जेव्हा घरच्या मैदानावर खेळते तेव्हा दिग्गज वाटते, एक अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करतात, पण जेव्हा परदेशी भूमीवर जेव्हा टीम इंडिया जाते तेव्हा सपशेल प्रत्येक वेळेस अपयशी ठरताना दिसत आहे। भारताचे दिग्गज बॅट्समन कुठेतरी अपयशी ठरताय आणि त्याचाच फटका टीम इंडियाला सुद्धा बसतोय। तर आजच्या मॅचमध्ये बघायला गेल्यास भारताचे 4 बॅट्समन्स आहे ते खातं सुद्धा उघडू शकलेले नाही। गौतम गंभीर जो गेल्या 17-18 इनिंग्स मध्ये एक सेंच्युरी सुद्धा लगावू शकत नाही आणि स्टार्टच चांगला नाही मिळत, मिडल ऑर्डर सुद्धा क्लिक नव्हत आहे। या संपूर्ण दौऱ्याकरता आपण लक्ष्मणन द्रविडकडनं मोठ्या अपेक्षा ठेवल्या होतात, पण ते दोघेही पूर्णपणे अजूनपर्यंत भारतीय टीम करता रन्स काढू शकलेले नाही। त्यामुळे कुठेतरी टीम इंडिया प्रत्येक मॅचमध्ये अडचणीत येते आणि बॉलर जरी चांगली कामगिरी करू शकत असले तरी त्याचा फायदा बॅट्समन्स घेऊ शकत नाही, त्याचाच फटका टीम इंडियाला बसतोय। भूषण, अगदी खरं, कुठेतरी बॅट्समनच्या खराब कामगिरीचा फटका टीम इंडियाला बसतोय। आणि आपण बघितलं तर इंग्लंडची टूर असेल किंवा आताची ऑस्ट्रेलियाची सुरू असलेली टूर असेल, मेलबर्न टेस्टमध्ये पण आपण टेस्ट बघितलं, कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप अमर होताना दिसत नाहीये, किंवा आपले जे कच्चे दुवे बॅट्समन ते ऑस्ट्रेलियाचे बॉलर्सला व्यवस्थित कळलेले आहेत। भूषण एकदम बरोबर सांगतोय, कारण कच्चे दुवे आहे जे ऑस्टमच्या बाहेर जाणारे जे बॉल्स आहेत त्याच्यावर भारताची ही नेहमीच कमकुवत बाजू राहिली आहे। आणि परत एकदा ऑस्ट्रेलियन टीमने सुद्धा टीम इंडियाचा पूर्ण अभ्यास केलेला दिसतोय आणि बरोबर अचूक लेंथवर बॉलिंग टाकत भारतीय प्रत्येक बॅट्समनची कुठे कमकुवत बाजू आहे ती अधोरेखित करून त्या टप्प्यावर बॉलिंग टाकून भारतीय बॅट्समनला एक जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाने केला आणि ते आतापर्यंत तरी यशस्वी ठरले आहे। कुठेतरी सचिनचं बघायला गेल्यास दोन्ही तिन्ही इनिंग्समध्ये बघायला गेलाय, मेलबर्नच्या 2 इनिंग्स आणि आजची मॅच, तिन्ही इनिंग्समध्ये सचिन स्टार्ट चांगला घेतो आहे पण एक मोठी खेळी करण्यास तो अपयशी ठरतोय। त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय सर्व तमाम चाहत्यांना जी अपेक्षा होती की सचिन सेंच्युरीची सेंच्युरी सिडनीला पहिल्या इनिंगमध्ये झळकावेल ती पण अपयशी ठरलेली आहे। त्यामुळे आणि एक भारतीय टीम सध्या तरी बॅकफूटवर गेलेली आहे, पण भूषण मॅचचं आतापर्यंत जर विश्लेषण करायला गेल्यास आतापर्यंत मॅचचे जवळपास 67 ओव्हर झाले आहे, भारताच्या 10 विकेट्स आणि त्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या 2 विकेट्स गेलेल्या, म्हणजे तब्बल 12 विकेट्स दोन्ही टीमच्या मिळून पडलेल्या आणि एकूण बॉलर्सच बोलबाला राहिला आहे सिडनीवर आतापर्यंत असं म्हणता येईल। भूषण, नक्कीच यापुढे आणखीन ही टेस्ट रंगतदार होऊ शकते अमर, कारण आताशी पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचा अजून खेळ बाकी आहे जवळपास 1.5 तासाचा आणि तेवढ्या वेळात जवळपास 12 विकेट गेल्यात, त्यामुळे आता यापुढे ही टेस्ट कुठल्या वळणावर जाईल हे पण उत्सुकतेचं ठरणार आहे। धन्यवाद, ही सविस्तर चर्चा आमच्याशी केली त्याबद्दल। अमर काणे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।